19 मोटारसायकली आणि एका ऑटो रिक्षाला चिडून टाकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. गुरुवारी रात्री 9:20 विजापूर रोडवर थरार घडला होता. विजापूरहून येणारा RJ05GA5459 या ट्रकनं तब्बल 19 मोटारसायकली आणि एका ऑटो रिक्षाला चिरडून टाकलं होतं. या अपघाताच्या मालिकेला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक आणि मालक नेमसिंग मेवाराम सक्सेना वय 55 राहणार दमेना तालुका शमशाबाद जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश याला परिसरातील लोकांनी पकडून विजापूर नाका पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 279, 336, 337, 427 मोटार वाहन कायदा कलम 134, 177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्याला KK पाटील यांच्या न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांनी ट्रक चालक मालक नेमसिंग सक्सेना याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्या वतीनं ॲडव्होकेट अरविंद देढे आणि ॲडव्होकेट प्रथमेश शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश KK पाटील यांनी ट्रक चालक मालक नेमसिंग सक्सेना याची 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली.